नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाव जॉब मध्ये। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की SSC मार्फत विविध पदांची भरती होत असते। त्याचनुसार SSC मार्फत जवळपास 54,953 जागांसाठी महाभरती होत आहे। ही संपूर्ण महाभरती कॉन्स्टेबल या पदांसाठी होत आहे। चला तर मग बघूया कोणकोणत्या विभागात व कशा प्रकारे ही भरती होत आहे। त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला सबस्क्राईब करा। पदाचे नाव बघा, कॉन्स्टेबल म्हणजे GD जनरल ड्युटी या पदांसाठी ही भरती होत आहे। टोटल 54,953 जागांसाठी ही भरती होत आहे। त्यामध्ये जनरलसाठी 28,619, OBCसाठी 11,966, SCसाठी 9,455, ST साठी 4,913 या अशा प्रकारे मिळून एकूण 54,953 जागांसाठी ही भरती होत आहे। फोर्सनुसार डिपार्टमेंटनुसार तपशील आहे बघा। फोर्सनुसार BSF मध्ये पुरुषांसाठी व महिलांसाठी मिळून जनरलसाठी 7,477, OBCसाठी 3,267, SCसाठी 2,351 तसेच ST साठी 1,341 या पुरुषांसाठी मिळून एकूण 14,436 जागा आहेत। महिलांसाठी 1,326, OBCसाठी 575, SCमध्ये 412, ST मध्ये 235 अशा टोटल 2,548 जागा आहेत। CISF मध्ये पुरुषांसाठी जनरलमध्ये 94, OBCसाठी 47, SCमध्ये 26, ST मध्ये 13 अशा एकूण 180 तसेच महिलांसाठी जनरलमध्ये 13, OBCमध्ये 5, SCमध्ये 2, ST ला काही नाही अशा मिळून टोटल 20 जागा आहेत। CRPF मध्ये बघा, पुरुषांसाठी 10,263, OBCमध्ये जनरलसाठी आहे त्या, OBCमध्ये 4,230, SCमध्ये 3,893, ST मध्ये 1,586 अशा एकूण 19,972 जागा आहेत। CRPF मध्ये महिलांसाठीच 856 जागा जनरलसाठी आहेत, 398 OBCसाठी, 328 ST SCसाठी तसेच 12 जागा ST साठी राखीव आहेत। अशा मिळून 1,594 जागा आहेत। SSB मध्ये पुरुषांसाठी बघा, 3,450 जनरलसाठी, 1,400 OBCसाठी, 1,041 SCसाठी, 610 ST साठी अशा 6,521 जागा आहेत। SSB मध्ये महिलांसाठीच जनरलमध्ये 1,051, OBCमध्ये 477, SCमध्ये 338, ST मध्ये 159 अशा 2,025 जागा आहेत। ITBP मध्ये बघा, पुरुषांसाठी ओपनमध्ये 1,882, OBCमध्ये 726, 533 SCसाठी तसेच 366 ST एकूण 3,507 जागा आहेत। महिलांसाठी जनरलमध्ये 334, OBCमध्ये 128, SCमध्ये 97, ST मध्ये 60 अशा 619 जागा आहेत। त्यानंतर AR साठी पुरुषांमध्ये 1,212 ह्या जनरलसाठी आहेत, 448 ह्या OBCसाठी आहेत, 290 ह्या SCसाठी आहेत तसेच 361 ह्या ST मध्ये आहेत, एकूण 2,311 जागा आहेत। महिलांसाठीच बघा, 404 जनरलमध्ये आहेत, OBCसाठी 150 आहेत, SCमध्ये 96 आहेत, ST मध्ये 115 अशा 765 जागा आहेत। NIA मध्ये पुरुषांसाठी 5 जागा आहे जनरलमध्ये, OBCसाठी 2, SCसाठी काही नाही, ST मध्ये 1 अशा एकूण 8 जागा आहेत। महिलांसाठी कोणती जागा शिल्लक नाही आहे। SSF मध्ये पुरुषांसाठी 212 जनरलसाठी जागा आहेत, OBCमध्ये 75 आहेत, SCमध्ये 38 आहेत, ST मध्ये 47 आहेत अशा एकूण 372 तसेच महिलांसाठी जनरलमध्ये 40 आहेत, OBCमध्ये 18 आहेत, SCमध्ये 10 तसेच ST मध्ये 7 अशा एकूण 75 जागांसाठी भरती होत आहे। परीक्षा नमुना परीक्षा पॅटर्न काय असणार आहे बघा। पार्ट A मध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजेच सामान्य बुद्धिमत्ता याविषयी तुम्हाला 25 प्रश्न असतील 25 मार्कांसाठी। पार्ट B मध्ये जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेसमध्ये 25 मार्क आहेत, 25 क्वेश्चन आहेत 25 मार्कांसाठी। पार्ट C मध्ये एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजेच प्राथमिक गणित यामध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन आहेत 25 मार्कांसाठी। तसेच पार्ट D मध्ये इंग्लिश किंवा हिंदीमध्ये तुम्हाला 25 मार्क साठी 25 प्रश्न विचारणार असे एकूण 100 मार्कांसाठी ही परीक्षा होत आहे। परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा आहे। अभ्यासक्रम बघा, सामान्य बुद्धिमत्ता अँड रिझनिंग म्हणजे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग मध्ये तुम्हाला विश्लेषणात्मक पात्रता आणि नमुन्यांची पारख आणि पारख करण्याची क्षमता मुख्यतः गैरमौखिक प्रकारातील प्रश्नांद्वारे तपासली जाईल। या घटकांमध्ये अॅनालॉगीज, समानता आणि फरक, स्थानिक व्हिज्युअलायझेशन, स्थानिक अभिमुखता, व्हिज्युअल मेमरी, भेदभाव निरीक्षण, संबंध संकल्पना, अंकगणित तर्क, भेदक वर्गीकरण, अंकगणित संख्या मालिका, बिगर मौखिक मालिका, कोडिंग अँड डिकोडिंग यावर प्रश्न विचारले जातील।
पार्ट बी म्हणजे सर्वसाधारण ज्ञान आणि सामान्य जागरूकता जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला या घटकातील प्रश्न त्यांच्या सभोवतालच्या वातावरणास अनुकूल सर्वसामान्य जनजागृती तपासणी करण्यावर लक्ष ठेवण्यात असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. कोणत्याही शिक्षित व्यक्तीकडून अपेक्षित असलेल्या सदर घटनांविषयीचे ज्ञान आणि त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येक दिवसाचे निरीक्षण आणि अनुभव या विषयांचे प्रश्नही तयार करण्यात येतील. या चाचणीमध्ये भारतासह क्रीडा, इतिहास, संस्कृती, भूगोल, आर्थिक परिस्थिती, सामान्य धोरण, भारतीय संविधान, वैज्ञानिक संशोधन आदी बाबींचा समावेश असलेला भारत आणि त्याच्या शेजारील राष्ट्रांशी संबंधित प्रश्नांचा समावेश असेल. हे प्रश्न असे असतील की त्यांना विशेष अभ्यास करण्याची गरज नाही. प्राथमिक गणित हा तिसरा पार्ट आहे. या पेपरमध्ये तुम्हाला नंबर सिस्टीम, संपूर्ण संख्या, दशांश आणि अंशाचे गणन आणि संख्यांमधील संबंध, मूलभूत अंकगणित क्रिया, टक्केवारी प्रमाण, सरासरी, व्याज, नफा, नुकसान, सवलत, मानांकनता, वेळ आणि अंतर, प्रमाण आणि वेळ आणि कार्य या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील. इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्हाला काय असेल बघा. इंग्लिशमध्ये तुम्हाला स्पॉट द एरर, फिल इन द ब्लँक, सिनोनिम्स, होमोनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग, डिटेक्टिंग मिसस्पेल्ड वर्ड्स, आयडम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इम्प्रूव्हमेंट ऑफ सेंटेन्स, ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस ऑफ वर्ड्स, कॉन्व्हर्सेशन इन टू डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन, शफिंग ऑफ सेंटेन्सेस, शफलिंग ऑफ सेंटेन्स इन ए पॅसेज, क्लोज पॅसेज, कंप्रेशन पॅसेज यावर प्रश्न असतील. हिंदीमध्ये तुम्हाला वर्तन की सामान्य अशुद्धी है तथा शब्दों के रूप शब्दरूप, शब्दों के स्त्रीलिंग, बहुवचन, किसी वाक्य को अन्य लिंग में परिवर्तन करना, मुहावरा व उनका अर्थ, अशुद्ध वाक्य के शब्द रूप, विलोमार्थी शब्द, समानार्थी शब्द व पर्यायवाचनी शब्द, अनेक शब्दों के लिए एक शब्द, कहावते व लोकतिया के अर्थ, संधि विच्छेद, क्रिया से भाववाचक संज्ञा बनाना, रचना एवं रचयिता इत्यादी यावर तुम्हाला हे प्रश्न विचारणार असतील. एकूण चार विभागात तुम्हाला 25, 25, 25, 25 असे 100 मार्कांसाठी 100 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. शैक्षणिक पात्रता काय बघा. यासाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त 10वी उत्तीर्ण आहे. शारीरिक पात्रता बघा. पुरुषांसाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी जनरल SC अँड OBC मध्ये उंची 170 सेंटीमीटर हवी, छाती 80 न फुगवता व फुगवून 5 सेंटीमीटर वाढ झालेली पाहिजे. ST मध्ये 162.5 उंची आहे. तसेच 76.5 ही तुम्हाला छाती आहे. महिलांसाठी जनरल SC OBC साठी 157 उंची आहे. छातीचा इथं त्यांनी दिलेला नाही कोणतं क्रायटेरिया आहे. तसेच ST साठी 150 उंची हवी आहे. कार्यक्षमता चाचणी बघा. फिजिकल टेस्ट. फिजिकल टेस्ट मध्ये तुम्हाला रेस म्हणजे शर्यत आहे 5 किलोमीटर इन 24 मिनिट्स. 24 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 किलोमीटर ही पुरुषांसाठी फिजिकल टेस्ट आहे. तसेच 1.6 किलोमीटर इन 8 मिनिट्स अँड 30 सेकंड. 8.5 मिनिटांमध्ये 1.6 किलोमीटर ही महिलांसाठी रेसची शर्यतची फिजिकल टेस्ट क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. वयाची अट बघा. 1 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 23 वर्षांची वयाची अट ही ओपनसाठी आहे. ओपन आणि OBC साठी, SC ST साठी यामध्ये 5 वर्ष सूट आहे. तसेच OBC साठी 3 वर्षात सूट दिलेली आहे. 18 ते 23 वर्ष ही फक्त ओपनसाठी क्रायटेरिया आहे. परीक्षा केंद्रे बघा. अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, ठाणे, भंडारा, गुजरात म्हणजे चंद्रपूर, अकोला, जळगाव, अहमदनगर आणि अलिबाग ही तुम्हाला परीक्षा केंद्रे आहेत. ही महाराष्ट्रासाठी परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षेबद्दल थोडी माहिती घ्या. परीक्षा इंग्रजी आणि हिंदीमध्ये केवळ घेतली जाईल. संगणक आधारित परीक्षा तारीख नंतर अधिसूचित केली जाणार आहे. याची तारीख अजून दिलेली नाही, ती नंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे. तसेच संगणक आधारित परीक्षेत कट ऑफ मार्क्स हे कसे असतील बघा. ओपन आणि माजिक सैनिकसाठी 35% मार्क आहेत. तसेच SC ST आणि OBC साठी 33% मार्क आहेत. अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. लेखी परीक्षा 100 गुणांसाठी असणार आहे, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. परीक्षेसाठी 90 मिनिटांचा वेळ असणार आहे. परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न इयत्ता 10वीच्या स्तराचे असणार आहेत. लेखी परीक्षा ही मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे 4 पैकी 1 तुम्हाला उत्तर द्यावे निवडायचं आहे असणार आहे. ऑनलाईन अप्लाय ऑनलाईन करण्यासाठी 24 जुलै 2018 ते 24 ऑगस्ट 2018 5 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे. तर जनरलसाठी आणि OBC साठी 100 रुपये फी आहे. SC मार्फत ही फी नेहमीच कमी असते. SC ST वुमन आणि एक्स सर्व्हिससाठी कोणतीही फी देणे ठेवलेले नाही. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती या महाभरतीच्या बद्दल. तसेच तुम्हाला या महाभरतीबद्दल कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर तुम्ही ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. चला तर मित्रांनो, जर तुम्ही परत एकदा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून महाजॉब्स या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.